नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनल वर आपलं स्वागत। मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की MS वर्ड मधील रिप्लेस टेक्स्ट ऍज यू टाइप या ऑप्शनचा वापर कसा करायचा। मित्रांनो, हे ऑप्शन अतिशय महत्त्वाचं आहे की ज्याच्या साहाय्याने आपल्याला कमी वेळेमध्ये मराठी टायपिंग असेल किंवा इंग्लिश टायपिंग असेल ते सहजपणे करता येईल। तर बघूया आपण, जसं मित्रांनो या ठिकाणी आपण टाईप करून घेऊया। मित्रांनो या ठिकाणी आपण या मॅटर सिलेक्ट करूया आणि याला कॉपी करायचं आहे। कॉपी केल्यानंतर या ठिकाणी हे जे फाईलचं ऑप्शन आहे याला आपल्याला क्लिक करायचंय। याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी हे जे ऑप्शनचं बटन आहे याला क्लिक करूया आपण। याला क्लिक केल्यानंतर एक छोटासा पॉपअप बॉक्स या ठिकाणी दिसेल। यामध्ये लेफ्ट साईड आहे, लेफ्ट साईडला जे मेनू दिलेला आहे याचा, तर यामध्ये प्रूफिंगचं जे ऑप्शन आहे याला आपल्याला क्लिक करायचंय। याला क्लिक केल्यानंतर या पेजवर आपल्याला ऍटो करेक्शनचं ऑप्शन दिसेल। बघा ऍटो करेक्ट ऑप्शन, तर आता आपण याला क्लिक करूया। याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी रिप्लेस विथ, या ठिकाणी आपल्याला हे जे मॅटर आपण कॉपी केलेलं होतं तर हे मॅटर साठी आपल्याला इथे फक्त एक वर्ड टाईप करायचं आहे किंवा एखादा शब्द टाईप करायचा आहे जेणेकरून आपल्याला तेवढं टेक्स्ट सहजपणे टाइप करता येईल। या ठिकाणी आपण टाइप करूया यू, यू टाइप करूया आणि आता हे जे ऍड चं ऑप्शन आहे याला ऍड करूया। ऍड केल्यानंतर या ठिकाणी याला ओके करूया। ओके केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आता याला सुद्धा ओके करायचं आहे आणि क्लोज करायचंय। त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला दिसून येईल, बघा या ठिकाणी ज्यावेळेस आपण यू टाइप करतो आणि इंटरचं बटन प्रेस करतो तर तो पूर्ण शब्द या ठिकाणी टाईप झालेला दिसेल। बघा या ठिकाणी यू टाईप करायचंय। यू टाईप केल्यानंतर जो शब्द आपण रिप्लेस साठी म्हणून घेतलेला होता फक्त इंटर प्रेस करायचंय। इंटर केल्यानंतर आपल्याला पूर्ण शब्द किंवा पूर्ण वाक्य या ठिकाणी ऍटोमॅटिक टाईप झालेला असेल। तर मित्रांनो अशा प्रकारे बघा या ठिकाणी यू टाईप केल्यानंतर ज्यावेळेस आपण इंटर प्रेस करतो तर त्यावेळेस हे पूर्ण सेंटेन्स या ठिकाणी ऍटोमॅटिक टाईप होऊन जाते। त्यामुळे काय होईल, आपला निश्चितच वेळ वाचणार आहे आणि जे जे शब्द असेल किंवा वाक्य असेल आपल्याला रिपीट रिपीट टाईप करावे लागतात तर ते सुद्धा टाईप करण्याची गरज पडणार नाही। एक वर्ड टाईप केल्यानंतर ते पूर्ण शब्द या ठिकाणी ऍटोमॅटिक टाईप होऊन जातील। तर मित्रांनो हे तर झालं टाईप करण्या संदर्भामध्ये, परंतु जर आपल्याला हे टाईप करत असताना प्रॉब्लेम येत असेल की तो एक शब्द किंवा एखादा अल्फाबेट टाईप केल्यानंतर त्याच्याऐवजी दुसरंच अल्फाबेट त्या ठिकाणी जर येत असेल तर ते रिमूव्ह कसं करायचं तेही बघू आपण। यासाठी मित्रांनो आपल्याला फाईलचा ऑप्शन आहे ते या फाईलच्या ऑप्शनवर जायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी हे जे ऑप्शन आहे याला आपण क्लिक करूया। त्याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी परत आपल्याला प्रूफिंग वर जायचंय। प्रूफिंग वर गेल्यानंतर हे ऍटो करेक्शन ऑप्शन आहे याला क्लिक करायचं आहे। याला क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी आपण यू टाईप केलेलं होतं आणि यू टाईप केल्यानंतर या ठिकाणी बघा हे जे मॅटर आपण रिप्लेस केलं होतं यू च्या जागी यू अल्फाबेट टाईप केल्यानंतर, यू हे कीबोर्ड वरील बटन टाईप केल्यानंतर आपल्याला आपल्या समोर मराठीतील हे वाक्य या ठिकाणी टाईप होत होतं। तर आता ते रिमूव्ह कसं करायचं ते बघूया। तर मित्रांनो या ठिकाणी रिप्लेसची जागा आहे त्या ठिकाणी यू टाईप करायचं आहे। यू टाईप केल्यानंतर या ठिकाणी बघा ते हेडिंग्स मध्ये आलेलं असेल किंवा सिलेक्ट झालेलं असेल मॅटर। आता आपल्याला काय करायचं, हे जे डिलीटचं ऑप्शन आहे याला क्लिक करायचंय। याला क्लिक केल्यानंतर ते मॅटर या ठिकाणाहून डिलीट झालेलं आहे आणि आता ओके करायचंय आपण। याला सुद्धा ओके करूया आपण। आणि बघा मित्रांनो आता आपण यू टाईप करूया आणि ज्यावेळेस आपण इंटर प्रेस करतो तर
कोणताही प्रॉब्लेम या ठिकाणी येत नाही। बघा मित्रांनो, आता यू टाइप केलं आपण आणि आता इंटर केलं तरी ते जे सेंटेन्स आहे ते या ठिकाणी टाइप होत नाही, का तर आपण ते रिमूव केलंय। यू टाइप करतात त्यावेळेस मित्रांनो, आपले एक सबस्क्राइबर आहे त्यांनी कॉमेंट्स मध्ये टाकलं होतं की ज्यावेळेस ते यू टाइप करतात त्यावेळेस आर हे सर्कल मध्ये दिसते, आर हे सर्कल मध्ये टाइप होते। तर हा प्रॉब्लेम कसा सोडवायचा, तर मित्रांनो अगोदर सारखंच आपल्याला या ठिकाणी फाईलच्या ऑप्शन मध्ये जायचंय, त्यानंतर हे जे ऑप्शन आहे ते याला क्लिक करायचंय, याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी हे जे प्रूफिंग आहे ते याला आपल्याला क्लिक करायचंय, त्यानंतर ऑटो करेक्ट ऑप्शन मध्ये जायचं आहे, इथे गेल्यानंतर या ठिकाणी यू टाइप करायचं आहे। बघा या ठिकाणी यू टाइप करूया आपण, यू टाइप केल्यानंतर या ठिकाणी यू साठी वेगवेगळे शब्द या ठिकाणी रिप्लेस टेक्स्ट एज यू टाइप मध्ये यू ऐवजी खूप सारे शब्द यू ला पर्यायी शब्द या ठिकाणी घेतलेले आहेत। तर या ठिकाणी आपल्याला सर्कल मधला आर जर दिसत असेल, बघा या ठिकाणी हे सगळं चेक करा, या ठिकाणी यू च्या समोर जर सर्कल मधला आर दिसत असेल, आता या ठिकाणी दिसणार नाही कारण आपल्या याच्यामध्ये नाही तो, जर तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये तर त्यासाठी एक गोष्ट करा, बघा या ठिकाणी हा आर साठी आर दिलेला आहे, यू साठी आर दिलेला नाही, तर जर आर असेल तसा तर या ठिकाणी त्याला क्लिक करा म्हणजे सिलेक्ट करून घ्या ती लाईन, सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी हे जे डिलीटचा ऑप्शन आहे याला क्लिक करा, याला क्लिक केल्यानंतर ओके करा आणि परत हे क्लोज झाल्यानंतर याला सुद्धा ओके करा, त्यानंतर आपला हा जो प्रॉब्लेम आहे यू टाइप करताना सर्कल मध्ये आर येतो तो सुद्धा प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व झालेला असेल। मित्रांनो, हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा होता की ज्याच्याद्वारे आपल्याला आपलं टायपिंगचा स्पीड वाढवणे सहजपणे शक्य होणार आहे। तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये। जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।